3 जानेवारी रोजी मुंबईत युवा सेनेच्या कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत अमेय घोलेंची गैरहजेरी होती. युवा सेनेचे कोषाध्यक्ष, शिवसेनेचे माजी नगरसेवक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या सगळ्यात जवळचे अशी घोलेंची ओळख आहे. आदित्य ठाकरेंवर त्यांची काय नाराजी आहे, अशा सगळ्या चर्चा आता सुरू झाल्यात. अनेक कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप घोलेंनी अनेकदा केला. अशी माहिती आहे की युवा सेनेची सगळी माहिती, पुढच्या भूमिका ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतात त्या ग्रुपमधूनही घोले लेफ्ट झालेले आहेत. आता शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर घोलेंच्या पोस्ट पहा. पूर्वेश सरनाईकांना वाढदिवसांच्या शुभेच्छा असो किंवा इतर कुठल्या पोस्ट, यावर शिवसेना ठाकरे गटाचं नाव किंवा चिन्ह कुठेच दिसत नाही. यामुळे आदित्य ठाकरेंचा जवळचा सहकारी दूर जाणार अशा चर्चा रंगू लागल्यात. यातच आता अमेय घोलेंनी आपली पुढची भूमिका क्लिअर केल्याचं म्हटलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली ही पोस्ट. बघता बघता 2022 लोटून गेलं. काही गमावलं, काही कमावलं, पण तुम्ही प्रेम भरभरून निभावलं. आता पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा. माझ्या कर्तृत्वाला देतोय आज पुन्हा एक नवी दिशा. नवे निश्चय, नवी क्षितिजे, सोबत तुमचं प्रेम, मात्र तसेच असू द्या. यावरून अमेय घोले नव्या राजकीय भूमिकेत दिसतील असं म्हटलं जात आहे. ते ठाकरेंना सोडणार असतील तर शिंदेकडे जाणार की भाजप पक्ष जॉईन करणार, हे आता अमेय घोले स्वतःच सांगू शकतील. मात्र अशाही चर्चा आहेत की अमेय घोलेंना पक्षामध्ये घेण्यास शिंदे गटातील काही नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा विश्वासू एकनाथ शिंदेंना नको का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.